हिंदूंचं दैवत शिर्डी देवस्थान आणि वाद हे नेहमीचं समीकरण बनले काय, अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. कोविडच्या काळामध्ये कोरोनाच्या बंधनांमुळं अनेक मंदिरांमध्ये वगैरे पूजा अर्चा करण्यास बंदी होती, साहित्य हार फूल नेण्यासुद्धा बंदी होती. त्यावेळेस सर्वच हिंदूंनी सहकार्य केलं. आज देशभरातली नव्हे जगभरातली सर्व प्रार्थनास्थळं उघडी झालेली असताना आपापल्या पद्धतीनं आपापल्या भावनेप्रमाणे श्रद्धा व्यक्त करण्याची संधी मिळत असताना केवळ साईबाबा देवस्थान, त्याचे विश्वस्त असतील, त्यांची CEO असेल किंवा आणखी कोणी असतील, जर भाविकांना हार फुलं घेऊन जाण्यास मनाई करत असतील तर हिंदू महासंघ या भाविकांच्या मागं ठामपणे उभा राहील. आत्ता संजयजी काळे हे हार फुल घेऊन चाललेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे प्रशासन त्यांना अडवणार आहे असं आम्ही ऐकलं आहे. जर प्रशासनाने त्यांना अडवण्याची भूमिका घेतली तर येणाऱ्या आठवड्यामध्ये हिंदू महासंघ तिथून जाईल, शिर्डीच्या सर्व ग्रामस्थांना एकत्र करेल, पुण्यावरून मुंबईवरून सर्वत्र लोक येतील आणि जे मागच्या वेळेस तृप्ती देसाईंच्या वेळेस घडलं होतं ते पुन्हा एकदा घडू शकतं. आम्ही साईबाबाच्या चरणी हार फुलं वाहणारच. मला असं वाटतं मशिदीमध्ये दर्ग्यामध्ये आता चादरी वाहण्याला परवानगी आहे. सरकार हे बंदी आणणार आहे का तर नाही आणू शकणार. अशा वेळेस फक्त हिंदूंवर बंधनं नको अशी आमची हिंदू महासंघाची स्पष्ट भूमिका आहे. शिर्डी देवस्थानानं त्वरित निर्णय घ्यावा.